औरंगाबाद मध्ये वाहतूक हवालदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. चुकीच्या दिशेने दुचाकी चालवल्याने दुचाकी स्वार आणि हवालदार यांच्यात झटापट झाली आणि या मारहाणीत दोघेही जखमी झालेत. दरम्यान दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोड यांच्याकडून. विशाल, आपण बघतोय की औरंगाबाद मध्ये वाहतूक हवालदाराला मारहाण केलेली आहे. चुकीच्या दिशेने दुचाकी चालवल्यानं दुचाकी स्वार आणि हवालदार यांच्यात झटापट झाली आणि त्यानंतर ह्या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. नेमका काय प्रसंग घडलेला आहे? औरंगाबाद मधली वाहतूक खूप जास्त बेशिस्त अशी आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातच हा जो इसम आहे, इद्रिस असं या इसमाचं नाव आहे, हा रॉंग साईड येत असताना पोलिसांनी त्याला थांबवलं आणि थांबवल्यावर त्या दोघांमध्ये म्हणजे पोलीस हवालदारमध्ये आणि त्या इसमामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि यातच दोघांमध्ये तुंबड हाणामारी सुरू झाली. यात दोघही जबर जखमी झाले आहेत. जो माणूस आहे, सामान्य नागरिक आहे, त्याचा नाकाला मार लागलाय, हार्ड फ्रॅक्चर झालेला आहे इथपर्यंत, तर पोलिसाच्या सुद्धा डोक्याला मार लागलेला आहे. या दोघांनी आता परस्पर अशा तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या आहेत. मात्र एक गोष्ट यात महत्वाची आहे की कुठेतरी पोलीस वाहतुकीची शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी अशा पद्धतीनं पोलिसांवर हात उचलणं कितपत योग्य आहे हे महत्वाचं आहे. या संदर्भात आता खरंच सामान्य नागरिकांनीही विचार करण्याची गरज आहे. पोलीस जेव्हा वाहतुकीला शिस्त लावतात तेव्हा सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच ते काम करत असतात. अशा परिस्थितीत माझी गाडी अडवली असा राग येणं आणि त्यामुळे त्या रागात वाहतूक पोलिसांना मारणं निश्चितच निंदनीय लागेल. नक्कीच विशाल, खरं तर नियम तोडून दुचाकी चालवणं किंवा इतर काही गाड्या चालवणं हे योग्यच नाहीये. धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.